देशभरात सर्वत्र ध्वजवंदन करून 73वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण. 370 कलम रद्द करण्यानं जम्मू काश्मीरच्या नागरिकांचं हित आणि विकास साधणार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तीनही सुरक्षा दलांमध्ये सुयोग्य समन्वय राखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या नव्या पदाची निर्मिती करण्याची पंतप्रधानांची घोषणा. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख उंचावतानाच सुरक्षा यंत्रणांचं सक्षमीकरण, दहशतवादाचं उच्चाटन, गरिबी निर्मूलन आणि पर्यटन विकास या मुद्द्यांचा पंतप्रधानांकडून परामर्श. देशात जलजीवन मिशन योजना सुरू करण्याची पंतप्रधानांकडून घोषणा, तर प्लास्टिक आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचं आवाहन. राज्यातल्या पूरग्रस्त जनतेच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभं आहे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची मुख्यमंत्र्यांची स्वातंत्र्यदिनी ग्वाही. समाजाची इच्छाशक्ती आणि केंद्र सरकारच्या संकल्पशक्तीमुळे यंदा देशाला संपूर्ण स्वातंत्र्याची अनुभूती मिळत आहे, सरसंघचालक डॉ मोहन भागवत. आणि बहीण भावाच्या नात्यातला जिव्हाळा दृढ करणाऱ्या राखी पौर्णिमेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. आज आपल्या देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन आहे. इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त करणारा आजचा दिवस प्रत्येक भारतीय मनात जपतो तो सन्माननीय तिरंग्याला सन्मानानं वंदन करूनच. आपल्या देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये असलेल्या लाल किल्ल्यावर आज स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यावेळी सत्तेत आल्यावर केवळ 10 आठवड्यात जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे महत्वाचे निर्णय घेतले असल्याचं पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितलं. जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करणं आणि त्रिवार तलाक बंदी या कायदा लागू करण्याचे दाखले पंतप्रधानांनी यावेळी दिले. तसंच या निर्णयामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या जनतेला होणाऱ्या लाभाविषयी त्यांनी आश्वासक भाष्य केलं. जम्मू काश्मीर आणि लडाख सुख समृद्धी शांती के लिए भारत के लिए प्रेरक बन सकता है. भारत की विकास यात्रा में बहुत बड़ा योगदान दे सकता है. उसके पुराने उन महान दिवसों को लौटाने का हम सब प्रयास करें. उन प्रयासों को लेकर के ये जो नई व्यवस्था बनी है वो सीधे सीधे नागरिकों के हितों के लिए काम करने के लिए सुविधा पैदा करेगी. अब देश का, जम्मू कश्मीर का सामान्य नागरिक भी दिल्ली सरकार को पूछ सकता है, उसको बीच में कोई रुकावटें नहीं आएगी. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी आजच्या रक्षाबंधन सणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर देशाच्या विविध भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीत सुरक्षा दलांनी बजावलेल्या कामगिरीचं कौतुकही केलं. पंतप्रधानांनी यावेळी पाणी बचतीचं महत्व अधोरेखित केलं, त्याबरोबरच देशासाठी पाणी पुरवठ्याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली. हर घर को जल कैसे मिले, पीने का शुद्ध पाणी कैसे मिले, और इसलिए आज मैं लाल किले से घोषित करता हूं कि हम आने वाले दिनों में जल जीवन मिशन को लेकर के आगे बढ़ेंगे. इसके लिए करीब केंद्र और राज्य साथ मिलकर के काम करेंगे और आने वाले वर्षों में 3.5 लाख करोड़ रुपए से भी ज्यादा रकम इस जल जीवन मिशन के लिए खर्च करने का हमने संकल्प किया. देशाच्या अनेक भागात आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांचं लवकरात लवकर पुनर्वसन केलं जाईल असंही पंतप्रधान म्हणाले. त्यांनी यावेळी दारिद्र्य निर्मूलनाच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधलं आणि लोकसंख्येच्या विस्फोटाबाबत चिंता व्यक्त केली. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गरिबी निर्मूलन झालंच पाहिजे ही सरकारची भूमिका पंतप्रधानांनी यावेळी मांडली. देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांमध्ये योग्य समन्वय रहावा या उद्देशानं लष्कर, नौदल आणि हवाई दल या
या तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती केली जाईल अशी घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली. 1999 कारगिल युद्धानंतर अशा प्रकारचं पद अस्तित्वात यावं अशी मागणी होत होती, तिची पूर्तता आता होत आहे असं पंतप्रधान म्हणाले. दहशतवादाच्या मुद्द्यावर त्यांनी शेजारी देशाचं नाव न घेता टीका केली. दहशतवादाला जे पाठबळ देत आहेत त्यांच्याविरोधात भारताचा जोरदार संघर्ष सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. एक देश एक निवडणूक या संकल्पनेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारनं 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं नमूद करतानाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख उंचावण्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. गेल्या काही वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेनं 2 अब्जहून 3 अब्ज डॉलर्सवर झेप घेतली आहे. येत्या 5 वर्षात आपली अर्थव्यवस्था 5 अब्ज डॉलर्सवर नेण्याची आमची महत्वाकांक्षा असून ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं कटिबद्ध व्हावं असं ते म्हणाले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांचा वेध घेत असतानाच सर्वांना भेडसावणाऱ्या प्लास्टिक वापराच्या समस्येकडेही लक्ष वेधलं आणि प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्याचं आवाहन केलं. देशाच्या पर्यटन विकासासाठी स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीच्या म्हणजेच 2022 पर्यंत भारतातल्या पर्यटकांनी कमीत कमी देशातली 15 पर्यटन स्थळं पाहावीत असं आवाहन त्यांनी केलं. तसंच देशातल्या शेतकऱ्यांनाही त्यांनी धरणी मातेला सुदृढ ठेवण्यासाठी आवाहन केलं. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांमुळे आपल्या धरती मातेचं अतोनात नुकसान होत आहे. असं नुकसान करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. म्हणूनच यापुढे आपण रसायनविरहित शेतीवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं स्वातंत्र्यदिनी होणारं भाषण हे नेहमीच देशविकासासाठी सरकारचे संकल्प अधोरेखित करणारं असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना समवेत घेत देशवासियांना आग्रही असं आवाहन केलं. एक उत्तम समाज का निर्माण, उत्तम देश का निर्माण, विश्व की आशा अपेक्षाओं के अनुरूप भारत का निर्माण हमें करना है. हम चल पड़े नया भारत निर्माण करने के लिए. अपनी जिम्मेवारियों को निभाते हुए नया आत्मविश्वास, नया संकल्प, नया भारत की बनाने की जड़ी बूटी है. आइए हम मिलकर के देश को आगे बढ़ाए. लाल किल्ल्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि पुष्पांजली वाहिली. देशाच्या विविध भागातही आज 73वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीदांना पुष्पांजली अर्पण केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी लष्कर प्रमुख बिपिन रावत, एअर चीफ मार्शल बी एस धनोआ आणि नौदल प्रमुख करमबीर सिंग उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत सीआरपीएफ जवानांच्या सोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला. भाजपा मुख्यालयात भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये आज श्रीनगर इथं शेर ए काश्मीर स्टेडियममध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी राज्यपालांनी निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संचलनाची पाहणी केली आणि मानवंदना स्वीकारली. सुरक्षा दलांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे दहशतवाद्यांनी आपला पराभव मान्य केला आहे असं मलिक यांनी यावेळी सांगितलं. दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा देणार नाही असं ते म्हणाले. केंद्रानं घेतलेल्या निर्णयाबद्दल जम्मू काश्मीरमधल्या जनतेला काळजी करण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं.
इस अवसर पर मैं जम्मू और कश्मीर के उच्च प्रतिभाशाली युवाओं से दृढ़ता से आग्रह करता हूं कि वो आगे आएं और अपने राज्य जम्मू और कश्मीर को प्रगति और विकास के नए रास्ते पर ले जाएं। हमारी आतंकवादियों के प्रति जीरो टॉलरेंस की नीति है और हमारे सुरक्षा बल उग्रवादियों के खिलाफ सक्रिय कार्रवाई कर रहे हैं। सीमा के पार अपने आकाओं के इशारों पर सुरक्षा बलों पर छुटपुट हमले कर उग्रवादियों ने लड़ाई में अपनी हार मान ली है। जम्मूमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं। लेह लडाख इथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पोलो ग्राउंड इथे झालेल्या संचलनात शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं। राज्यातल्या पूरग्रस्तांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभं आहे आणि पूरग्रस्तांचं पुनर्वसन करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। आमच्या ज्या नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागला, त्रासदी सहन करावी लागली, त्यांचं पुनर्वसन महाराष्ट्र रेकॉर्ड वेळेमध्ये करेल आणि त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आनंद आपण आणू हा विश्वास मी व्यक्त करतो। आणि ज्या प्रकारे या पूर परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आमच्या पाठीशी उभा राहिला त्याबद्दल महाराष्ट्राचे आभार देखील मानतो। सबका साथ सबका विकास या विचारधारेच्या माध्यमातून राज्यात काम सुरू आहे असं ते म्हणाले। यावेळी जम्मू काश्मीर आणि लडाखबद्दल घेतलेल्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संसदेचे त्यांनी आभार मानले। मुंबईतही आज विविध ठिकाणी ध्वजवंदन झालं। विधानभवनाच्या प्रांगणात, मुंबई उच्च न्यायालयात, वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात, मध्य रेल्वेच्या मुख्यालयात तसंच मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात आज ध्वजारोहण करण्यात आलं। देशाच्या 73व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते पुण्यात विधानभवन इथं ध्वजारोहण करण्यात आलं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यावेळी उपस्थित होते। देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण करून आज देश विकासासाठी संकल्पबद्ध झाला पाहिजे असं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी म्हटलं आहे। नागपुरात साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी सर कार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। भारतीय जनतेच्या दृढ संकल्पांमुळेच 370 कलम रद्द करण्यात यश आलं असं ते म्हणाले। स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर इथं डॉ हेडगेवार स्मारक समितीच्या वतीनं रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला। समाजाची इच्छाशक्ती आणि केंद्र सरकारच्या संकल्पशक्तीमुळे यंदा देशाला संपूर्ण स्वातंत्र्याची अनुभूती मिळत आहे असं मत मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केलं। ऐसे देश की धुरा जिनके हाथ में है उनकी ये संकल्प शक्ति वो बनी रहे इसके लिए आवश्यक जो बात है संपूर्ण समाज की इच्छा शक्ति। और हमने ये अनुभव लिया कि हम सब चाहते थे कि अपने देश की जो स्वतंत्रता है जिसका पूर्ण अनुभव हम अपने इस राज्य में करते, वैसे हर राज्य में वैसा पूर्ण अनुभव हो सके। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला। अजिंक्य भारत, अजिंक्य जनता, ललकारत सारे।
अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे ध्वज विजयाचा उंच दरारे ध्वज विजयाचा उंच दरारे उंच दरारे उंच दरारे उंच दरारे माती मधल्या कणाकणातून स्वातंत्र्याचे घुमते गायन प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपारे ध्वज विजयाचा उंच दरारे ध्वज विजयाचा उंच दरारे उंच दरारे भाग्यवान ते जवान सगळे भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमी तारे ध्वज विजयाचा उंच दरारे ध्वज विजयाचा उंच दरारे बहीण भावाचं पवित्र नातं दृढ करणारा आजचा राखी पौर्णिमेचा दिवस आहे. बहीण आपल्या भावाला सुखी आणि दीर्घायुष्य मिळो म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करते आणि माझ्यावर संकट आलं तर माझ्या रक्षणासाठी धावून ये असं सांगत त्याला रेशमी धाग्याची राखी बांधते. रक्षाबंधनाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक बालिका आणि महिलांनी राखी बांधली. या सणाच्या निमित्तानं देशातल्या महिला आणि बालिकांना सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार आपण करूया असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. नागपूरमध्ये हेडगेवार स्मारक स्मृती भवनात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विश्व हिंदू परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांना राखी बांधली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आता हवामान. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देशभरात सर्वत्र ध्वजवंदन करून 73वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण. 370 कलम रद्द करण्यानं जम्मू काश्मीरच्या नागरिकांचं हित आणि विकास साधणार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तीनही सुरक्षा दलांमध्ये सुयोग्य समन्वय राखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या नव्या पदाची निर्मिती करण्याची पंतप्रधानांची घोषणा. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख उंचावतानाच सुरक्षा यंत्रणांचं सक्षमीकरण, दहशतवादाचं उच्चाटन, गरिबी निर्मूलन आणि पर्यटन विकास या मुद्द्यांचा पंतप्रधानांकडून परामर्श. देशात जलजीवन मिशन योजना सुरू करण्याची पंतप्रधानांकडून घोषणा तर प्लास्टिक आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचं आवाहन. राज्यातल्या पूरग्रस्त जनतेच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभं आहे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची मुख्यमंत्र्यांची स्वातंत्र्यदिनी ग्वाही. समाजाची इच्छाशक्ती आणि केंद्र सरकारच्या संकल्पशक्तीमुळे यंदा देशाला संपूर्ण स्वातंत्र्याची अनुभूती मिळत आहे सरसंघचालक डॉ मोहन भागवत. आणि बहीण भावाच्या नात्यातला जिव्हाळा दृढ करणाऱ्या राखी पौर्णिमेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद उद्या सकाळी 8 वाजता प्रसारित होणार आहे, त्यामुळे नेहमीचं सकाळी 8:45 बातमीपत्र प्रसारित होणार नाही याची प्रेक्षकांनी कृपया नोंद घ्यावी. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर.
नमस्कार.